नमस्कार, अपन पाता हाँ जनशेवा आयुर्वेद दवाखाने इस्लापूर तालुका किन्नौर जिल्हा नांदेड। आजार कोणता जरी असेल जरूर एक वेळेस आम्हाला फोन करायचा। आणि जे ऑपरेशन करण्यासाठी आहेत, समजा काही डॉक्टर लोकांनी म्हणा, काही स्पेशलिस्टवाल्यांना, काही लोकांना, काही मरीजांना किंवा रोगींना डॉक्टरनं ऑपरेशन करण्यासाठी काय काय यायचं सांगितलं आहे, परंतु माझं म्हणणं आहे ऑपरेशन करण्यापूर्वी एक वेळेस आम्हाला जरूर भेटा। एक वेळेस आमचं ट्रीटमेंट जरूर एका महिन्यापर्यंत तुम्ही पहा, आणि तुमचं ऑपरेशन जर रुकत असेल आमच्या दवानं आणि आमच्या इलाजानं तुमचं बिलकुल रोकणार, आणि जेव्हा 100% वरच असेल तर ऑपरेशन करा ना, कारण शरीराला कोणत्याच अवयवाला ऑपरेशन करू नये। ऑपरेशन केल्याच्यानंतर त्याच्यानंतर जास्त प्रमाणात त्याची वाढ होत असते, किंवा आपण म्हणत आहो वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन आहे, सर्जरी आहे किंवा भिंगाद्वारे आहेत, अशा अनेक प्रकारचे ऑपरेशन आहेत, परंतु मला वाटते निसर्गानं जसं आहे शरीर त्याचप्रमाणे आपलं बीमार जरी झालं तसं रिपेअर व्हा। आज आमच्याकडे शरदचंद्रजी पवार यांच्या गावातील पेशंट बारामतीचे, त्यांनी माझ्या व्हिडिओ पाहिले, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ गेले कोण्या ना कोण्या ग्रुपपासून, आणि आज त्यांनी आपल्याकडं आजार घेण्यासाठी आले। तर त्यांचे जे आजार आहेत हे चार प्रकार वेगवेगळे आजार आहेत, त्यामध्ये गॉलब्लॅडर, त्यानंतर पित्ताशयामध्ये जे आहे समजा खडे वगैरे ते आहेत, त्यानंतर लिव्हरला जरा हे आहेत, जरा लिव्हर प्रॉब्लेममध्ये आहे, आणि त्याच्या प्रोस्टेस्टन ग्रंथी तिथं प्रॉब्लेम आली, आणि त्यानंतर हरणे असे आहेत त्यांना रोग, आणि ॲलिपॅथिकमध्ये त्याचं चांगल्या प्रकारे सोल्युशन होत नाही, त्यांच्यामुळे त्यांनी इथं आलेलं काय काय नाही ते विचारतो ॲलिपॅथिककडे गेले त्यांनी। सर नाव वगैरे सांगा सर तुमचं काय? दत्तात्रय श्रम माने। एक वेळ झाले हरण्याचा त्रास होत आहे। बरं सर। आणि आता सोनोग्राफ केल्यानंतर प्रॉब्लेम असे आलेत। डॉक्टरांचं म्हणणं असं की आपल्या शरीराचा पर्यायच नसतो, त्यांनी म्हणणं आहे, हो त्यांचं म्हणणं आहे। तुमचा व्हिडिओ पाहिला युट्यूबवर, बरं सर, मित्रांच्या थ्रू पाहिला, आणि बरेच दिवस झालं तुम्हाला भेट द्यायची होती, हो, आणि पूर्ण विश्वासपूर्वक जिथं घेऊन आलेलो आहे की मी बरा होईल 100%, हो सर, तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत, हो ना, हो ना सर, आणि तुम्ही मला चांगल्या प्रकारे औषध द्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो। बरं ठीक आहे सर, आपली गोष्ट चर्चा म्हणून त्याने ऑपरेशन करायला सांगितलं, उदाहरण एक्झाम्पल पित्ताशयामधल्या खड्याचं ऑपरेशन करणं अशक्य गोष्ट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट करणं अशक्य आहे सर, प्रोस्टेट ग्रंथी बी ऑपरेशन करणं लय क्रिटिकल बी आहे, करू बी शकत नाही, करणारा सर्वात मोठा मूर्ख मी म्हणतो, आणि हरणियाचं सोडून हरणियाचं ऑपरेशन वगैरे जर ते पेन वाढलं असेल तर ऑपरेशन, पण त्याला मी दोन तर्फे सांगतो, एक माझा इलाज सांगतो आणि दुसरा योगानं किंवा व्यायामनं कशाप्रकारे हरण्या आपल्याला कव्हर करायचे, तर ते दोन प्रकार मी तुम्हाला सांगतो सर, जेणेकरून तुम्ही नैसर्गिक प्रकारे तुम्हाला कसं मला चांगलं तुमचं करायचे तेवढी माझी ऊर्जा लागतो। माझ्याकडे असं नाही तुम्ही आल्या 5 मिनिटांमध्ये घेतले पैसे किंवा ट्रीटमेंट दिले काढून टाकणं असं नसते, माझ्या कुण्याच पेशंटला नसते, माझा पेशंट माझ्या दवानं, माझ्या बुद्धीनं, माझ्या विचारानं किती प्रमाणात चांगला होईल हे माझ्या मनापासून माइंडपासून सर्वी ताकद त्या पेशंटला लावत असतो, कारण तुम्ही वाचले, तुम्ही चांगलं झाले, तुमचा आशीर्वाद भेटणं हे सर्वात मोठी मुद्दा आहे, कारण बुद्धी जी आहे कोणाचं चुकीचं काम करण्यासाठी ही बुद्धी नसणं हे अर्थाने या लाईफमध्ये आयुष्यामध्ये त्याचं चांगलं राहा, पैशाची गोष्ट नाही हो, कोणाचाच पैसा कोणाच्या मड्यावर येत नाही, तुमचं चांगलं माझ्या जो बुद्धी आहे, माझं मी जे ट्रीटमेंट देत आहो सर्वात महागडे ट्रीटमेंट, महागडं म्हणजे असं जगापेक्षा वेगळं आहे, पण ॲलोपॅथिकपेक्षा किंवा जे आयुर्वेदिक द्यायला इतर कोणते रस्त्याने फस्त्याने हे चालू होतं त्याच्यापेक्षा महागडं औषध आहे, पण आहे कशासाठी, तुमचं चांगलं व्हायसाठी, जसं की ॲलोपॅथिकवालं काय करते, तुम्हाला थोडं इलाज झालं 5 दिवसासाठी झोपड लावते, आयसीयूमध्ये दाखल करते, 5,000 काढते, 7 काढते, 10 काढते, आणि त्यांना थोडं इंजेक्शन देऊन थोडं सलाईन मार्फत आहे की नाही ते पेन आहे की नाही रिलीफ करण्यासाठी लागते, कारण की त्याला जो पैसा काढायचा आहे तुमच्या अंडरमधून तो वेगळा असते हे तुम्हाला समजत नाही, परंतु आपल्याला पैसा काढायचा नाही, आपलं एकच आहे 500 रुपये मशीन चार्जेस, 500 रुपये माझी फीस, आणि त्याच्यानंतर फीसच नाही, आणि जे दवा आहे ते दवाची तुम्हाला ते तेवढी रेट जे आहे ते लागणारच होईल, दोनच क्लिअर गोष्टी आहेत, आणि काय आम्हाला त्या आगाच्या गोष्टी सांगायची नाही काय नाही, आता बाकीचं मी तुम्हाला म्हणलो तर रिपोर्ट काढून साहेब मला रिपोर्ट जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत काहीच नाही, काही रिपोर्ट माझ्याकडे निघत नाही, काही रिपोर्ट तुम्हाला ब्लड सॅम्पल घेऊन म्हणजे युरिन टेस्ट घेऊन काही इतर टेस्ट घेऊन तुम्हाला ते रिपोर्ट काढायला लागते, त्याच्यामुळे आपण काही गोष्टी क्लिअरिटी ठेवतो, काही कॅन्सरचे रोगी मी माझ्याकडे आलते 1,00,000 रुपये टाकले त्यांनी, परंतु आपलं ट्रीटमेंट असं घेणार आहोत, आणि काही चांगले झाले सर्व काही झाले,
जे होत नाही ते चौथ्या किंवा पाचव्या स्टेपला आहे, आम्हीच म्हणतो होत नाही साहेब तुम्ही असं असं आहे, ट्राय करून बघा. इतकं बोलतो काय नाही, कारण हे तुम्हाला बोलणं आणि हे सांगणं म्हणजे जनतेला जागृत करणं, दुसरं काय नाही. तुमचं 12 मध्ये जरी सर्वा जरी आपल्याकडे आला तुमचं सांगणं होणार, आणि तरी आपल्याला इथं स्वागतच आहे. आणि लोकांना काय वाटलं हे औषध जे आहेत काय रस्त्यावर भेटते कुठे भेटते, नाही भेटत भाऊ कुठंच भेटणार नाही तुम्हाला. कोण्या त्या मोठ्या मोठ्या दवाखान्यात बी भेटणार आहे औषध, त्याच्यापेक्षा मोठ्या माइंडचं औषध इथं आपण द्यायला आहे सर्वात मोठा मुद्दा आहे. है की नाही सर, तुम्ही कन्फ्युजनमध्ये होत्या सर, है की नाही सर, काय कन्फ्युज काय अडचण काय काय सर सांगा सर. मी जाणार आहे सर. तुम्ही कुठून आले सर? 12 मध्ये. आयुर्वेदिक बरेच प्रकार घेतलेले हो सर, नक्की काय आहे आता गेल्याशिवाय कळणार नाही, तीच उत्सुकता आज सुद्धा आहे, आज बी आहे, असू द्या ना सर काय बरोबर आहे. कारण तेच कन्फ्युजन विधी काय आहे, कारण मला काही वकील मला रस्त्यावर भेटले, रस्त्यावर पोलीसवाले म्हणा वकील म्हणा कोणते असे जे मोठे मोठे वर्गातले किंवा जे जे काय समजदार किंवा असमजदार म्हणतो त्यांना असे मला रस्त्यावर भेटते बोलतात ना. मला काय म्हणायचं आहे, मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं असेल उदाहरण एक्झाम्पल, मला पोलीस स्टेशनमध्ये जायला लागेल, माझ्याकडे यायचं असेल तर मला माझ्या दवाखान्यामध्ये यावं लागेल ना तुम्ही जसं आली तिथं, तेव्हा माझ्या खऱ्या रियालिटीचा पता म्हणा माझ्या ज्या जे औषध मी देतो तेव्हा तुम्हाला पता लागणार. तुम्ही वरवर रस्त्यावर विचारून काय अर्थ सापडणार, तुम्ही जोपर्यंत येणार नाही तेव्हा कारण आता बघा मी तुम्हाला इथंच बसवलो, हे जागा इथंच आहे, काय फ्रॉड आहे का माझा चेहराच आहे ना. कारण व्हिडिओच्या माध्यमातून असे काही लोक आहेत ना फ्रॉडपणा करणारे, पण आपल्याला तसं करायचं नाही. कारण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वश्रेष्ठ चांगलं करायचं आहे लोकांमध्ये, आणि चांगलं केलं तर तुमच्या मनातला आशीर्वाद मला लागतो. जर मी तुमचा वाईट जर केलं उदाहरण वाईट जर म्हणजे माझ्याकडे इलाजच होत नाही उदाहरण ते होत नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट मला काय घेणे किती नाही, आणि इलाज होत असेल तर मी तुम्हाला बोलवलो ना, आणि तुम्हाला मी काही फोन बी केला बी काय सांगलो बाबा हे 3 होईल इलाज पण स्लो होते, आणि काय एक जे इलाज आहे त्याला वायमचे हर्नियाचे नावाच आहे ना जर ऑपरेशन करायचं त्याचं वाल्या तर ग्रंथी वाल्याचे नंतर ते मदतलं तर ते काय बघूत आपण त्याच्यामध्ये, असं माझं क्लिअर बोलणं आहे दुसरं काहीच नाही. माझं मनामध्ये कोणालाच फसवीगिरी करायचं खोटे बोलायचं अजिबात माझ्या अंतकरणामध्ये येणार बी नाही. तुमचे व्हिडिओ पाहिला अगदी क्लिअरच आहे. हां आणि ते करणार बी नाही मी, काहीच घेणे घेणे नाही. आपल्याला बुद्धी आहे दवाखाना बंद करत मला चांगलं म्हणजे तुमचं चांगलं जर करायचं नसेल तर माझं डायरेक्ट स्पष्टीकरण आहे मुद्दा, असा मुद्दा आहे. ठीक आहे सर, काय अडचण वगैरे आली असेल एवढ्या कारण तुम्ही 600, 300, 900 किलोमीटर आले 1000 आहे की नाही सर, पण 900 आले तुम्ही, पण तुमचा इलाज बी बघा आता तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला 15 दिवसामध्ये रिलीफ होणार आहे. ती औषध तशी द्यायलो तुम्हाला, तुम्हाला आत्मविश्वास जरी राहिला पण मनातून तुम्हाला जर दवा जर भेटली तर ते आत्मविश्वास आणि दवा सक्सेसफुल होऊन 100% तुमची ऊर्जा जागृत होणार, इतकं सांगतो मी. ओके धन्यवाद सर. आता जे बरं जे आहे समजा लोक जे विश्वास ठेवत नाही तर त्यांना काय म्हणायचं की येऊन इथं पाहायला लागेल ना तुम्हाला. नाही नाही 100% जेव्हा मी औषध इथून घेऊन जाणार मला फरक जाणवायला लागला की किती लाईन लागणार सर 100% समजा तुम्हाला काय हरकत नाही 100% लाईन लागणार. तुमचे व्हिडिओ बरेचसे माझ्या थ्रू जाणार आहे, बातमी जाणार आहे, बरं बरं, आणि खूप लोक येणार हे घ्या 100% तुम्हाला काय हरकत नाही सर सर्वेचे. कारण मी इकडं दात पाडण्यापासून रोखालो, ॲलोपॅथिकमध्ये एक दात किडला त्याला दुसरा दात किडण्यासाठी तयार होतो आणि त्याला ते काढण्यासाठी 7,000, 10,000, 21,000 लागते, पण माझ्याकडं दात काढल्याच्या बी नंतर दुसऱ्या दात कीड लागू देत नाही. जर एखादी 70-80% जर दात असेल त्याला बी रिकवर करतो. डोळ्याचं ऑपरेशन आहेत 70-80% ऑपरेशन करायला तयार झालेले आहेत, मी करू देत नाही ना तुम्हाला. हे चष्मा लागला चष्मा पहिलेच काढायला लावतो. असे अनेक प्रकार क्या आता किमो कॅन्सरचा आहे, किमो करू 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 परेशान होते मी, किमो म्हणजे कॅन्सर येऊ देत नाही, बॅक्टेरिया मधातल्या मधात मारून टाकायची माझ्याकडे दवा आहे, तुम्हाला जागृतच करू देत नाही ती बॅक्टेरिया. अशा प्रकारे इलाज आहे. एक हेअर ट्रान्सप्लांट कराले 1.5-1.5 लाख 2-2 लाख टाकाले आपण नैसर्गिक प्रकारे हेअर ओपन करून सर्व आहे आपल्याकडे ट्रीटमेंट, तेव्हा आपण बोलालो नाही तर बोलत नाही आपण. इतकं बोलतो धन्यवाद सर, तुमच्याकडून काही लोक जागृत हो बोलण्याचा उद्देश एवढंच की 9 मिनिटाचं घेण्याचं कारण तेच आहे. 100% होणार, 100% होणार, तुमची माहिती जाणार आणि लोक येणार हे, तुमची माहिती चांगल्याच प्रकारे येणारच आहे. ओके ओके धन्यवाद सर, धन्यवाद.